सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना सुप्रभात. मी शारीरिक शिक्षण संचालक राजू मेकरे आपल्यासाठी आपल्या निगडीत आणि जगभरामध्ये भेडसावणारा आजार म्हणजे स्थूलता या विषयावरती मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. आज आपण पाहायला गेलं तर स्थूलता हा विषय खूप गहन विषय आणि खूप आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच घातक असा प्रत्येकाच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये हा भेडसावणारा जो स्थूलता रोग आजार आहे हा आजार प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. स्थूलता म्हणजे फक्त जास्ती वजन असणे म्हणजे स्थूलता का? तर नव्हे. शरीरामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असणे म्हणजे स्थूलता होय. ज्यावेळेस एखादे लहान मूल जन्मते त्यावेळेस त्याच्या पूर्वार्धामध्ये हे आपण एखादे लहान मूल पाहतो तर ते आपल्याला जर गुटगुटीत वाटले तर ते आपल्याला खूप छान छान वाटते, त्याला खूप घ्यावंसं वाटतं. परंतु हेच मूल जर सतत गुटगुटीत राहिले किंवा सतत त्याची स्थूलता तशीच पुढे वय जसं वाढत जाईल तशी राहिली तर त्या ठिकाणी ते त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती होताना आपल्याला दिसतो. स्थूलतेचे उद्दिष्टे आपण या ठिकाणी पाहूया. स्थूलतेबद्दलची माहिती समजून घेणे, स्थूलता नेमकं काय आहे याबद्दलची माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे. शरीरातील अतिरिक्त चरबीच्या दुष्परिणामांची माहिती घेणे. शरीरामध्ये जी काय चरबी आहे, वजनापेक्षा जी काही शरीरामधील चरबी आहे त्याच्या दुष्परिणाम, त्याचे अतिचरबीचे जास्ती फॅट जी काय कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये साठलेल्या आहेत त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती कशा प्रकारे होतो हे आपण या चर्चेमधून या विषयामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर स्थूलता मोजण्याची तंत्रे अवगत करणे, त्यानंतर स्थूलतेमुळे होणाऱ्या संभाव्य आजारांची माहिती घेणे, स्थूलता वाढल्यामुळे कोणकोणत्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागेल याची माहिती सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर पाहणार आहोत की स्थूलतेचा प्रतिबंध व त्यावरील उपचार कसा करावा याबद्दल माहिती घेणे, म्हणजे स्थूलता व्यवस्थापन कसं करायचंय आणि ते करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. प्रत्येक व्यक्तीस आयुष्यभर स्वस्थ व निरोगी जीवन जगावे असे वाटत असते. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची अगदी समर्पक व्याख्या केलेली आहे. ती कोणती आहे? की आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वस्थिती होय. आपण आरोग्य हा विषय मागच्या तासाला पाहिलेलाच आहे की व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. शारीरिक म्हणजे शारीरिक सुदृढता, फिजिकल फिटनेस. त्याच्यामध्ये काय येतं? मग शरीराची तंदुरुस्ती असेल, त्याच्यानंतर स्नायूंची तंदुरुस्ती असेल, हाडांची बळकटी असेल. या सर्व गोष्टी शरीरामध्ये कसलाही प्रकारचा अपंगत्व असेल किंवा शरीरामध्ये कसले प्रकारचे इजा झालेली असेल, दुखापत मोठी झालेली असेल तर आपलं शरीर हे स्वस्थ नसते. शरीरामध्ये पेनिंग असतं, दुःख असतं, शरीर हे दुःखी असतं. मग हे शरीर दुःखी असल्यानंतर मन दुःखी राहणारच आहे आणि मन दुःखी राहिल्यानंतर आपण समाजात वागताना सुद्धा आपली मानसिकता सुद्धा चांगली राहणार नाही, समाजात आपलं वागणूक बरोबर राहणार नाही आणि त्याच्यामुळे आपला आनंद, आपलं आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहू शकत नाही. म्हणून व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती असणे हे अत्यंत गरजेचे असते. म्हणून या आरोग्य संघटनेने ही व्याख्या केलेली आहे. केवळ रोगांचा अथवा अपंगत्वाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. म्हणजे एखादं अपंगत्व नाही किंवा रोगांचा अभाव नव्हे असं नाही, तर मनाची सुस्थिती, मानसिकता, शारीरिक, मानसिक आणि समाजामध्ये सामाजिक सुस्थिती असणे गरजेचे असते. एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते किंवा तिला एखादा विकार जडतो तेव्हा तिच्या शारीरिक, मानसिक अथवा सामाजिक घटकांपैकी कोणती स्थिती प्रभावित होऊ शकते
आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थूलता ही देखील आजारच आहे, हा देखील काय आहे, आजारच आहे, कारण त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण आमंत्रण दिले जाते. स्थूलता म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबीचे प्रमाण. मग सुरुवातीलाच मी सांगितलं की स्थूलता म्हणजे काय, की शरीरात अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढणे स्थूलता म्हणजे लठ्ठपणा किंवा अतिवजन असणे होय. स्थूलता ही एक वाढती जागतिक समस्या असून भारतातही याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आपल्याला दिसून येते. पूर्वी स्थूलतेचे प्रमाण हे प्रौढांमध्ये जास्त आढळत, परंतु अलीकडच्या काळामध्ये हे लहान वयातील मुलांमध्ये सुद्धा प्रमाण जास्त वाढ आढळून आलेले आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. मग जागतिक आरोग्य संघटनेने स्थूलता हा एक आजार आणि अपंगत्व आहे असे घोषित केलेले असले तरी अद्याप बहुतेक सुशिक्षित लोकांनाही त्याची कल्पना नाही असे दिसून येते. सक्रिय दैनंदिन त्याची कल्पना नाही. सक्रिय दैनंदिन जीवनशैलीमुळे ग्रामीण भागात स्थूलतेचे प्रमाण अजून कमी असले तरीही आधुनिक सोयी सुविधांच्या अतिवापरामुळे ग्रामीण भागातील लोकांची सक्रियता सुद्धा कमी होत आहे व त्यामुळे त्यांनाही स्थूलतेचा धोका निर्माण होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत ठरत आहे ते अत्याधुनिक साहित्य. मग आज आपण पाहतो की शारीरिक स्थूलता कशामुळे वाढते, की खाण्याचं योग्य नियोजन नसणे व शारीरिक हालचालींची कमतरता. मग या दोन गोष्टी मुळेच 95% हे वजन वाढण्याचे, स्थूलता वाढण्याचं प्रमाण हे 95% कशामुळेच आहे, फक्त व्यायामाचा अभाव आणि खाण्याची अयोग्य वेळा किंवा खाण्याची योग्य अयोग्य प्रमाण. मग आता आपण पाहूया की स्थूलतेचे सामान्य प्रकार. स्थूलतेचे सामान्य प्रकार काय आहेत, ऍपल शेप, पेअर शेप. आता ऍपल शेप म्हणजे काय, सफरचंदासारखा, आणि पियर शेप म्हणजे एक पियर फळ असतं पेरू सारखं, त्या फळासारखा हा आकार असतो. हा कशाचा आकार असतो, हा तर स्थूलतेचा आकार आहे. स्थूल व्यक्तीच्या शरीरात चरबीचे प्रमाण खूप जास्त असते आणि ती चरबी शरीराच्या विशिष्ट भागात जास्त साठत असते. भारतामध्ये स्थूल व्यक्तीच्या पोट आणि कंबरेभोवती चरबी साठण्याची प्रवृत्ती आढळून येते. स्त्री व पुरुषांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागावर चरबी साठते, यावरून लठ्ठपणा ओळखता येतो. आता आपण पाहूया, या ठिकाणी दोन दृश्य दिलेले आहेत, चित्र दिलेले आहेत. या ठिकाणी एक जेंट्सचं चित्र आहे, कार्टून चित्र, आणि एक लेडीजचं फिमेलचं चित्र आहे. त्या ठिकाणी कार्टून चित्र आहे, बघा याच्यामध्ये दाखवलेलं आहे की हा जो बदामाच्या आकारासारखा जो व्यक्ती आहे जेंट्स, त्याच्या पोटाच्या घेरामध्ये म्हणजे छातीचा खालचा भाग आणि पोटाचा जो घेर आहे तो घेर जास्तीत जास्त वाढलेला दिसतोय त्या ठिकाणी. म्हणजे हे काय आहे, स्थूलतेचं ऍपल शेप प्रमाण आहे. म्हणजे ही स्थूलता जी आहे ती फक्त पुरुषांमध्ये जास्त आढळते. कोणती स्थूलता, तर ती ऍपल शेप सारखी असते. आणि स्त्रियांमध्ये जो काही शेप असतो तो पियर शेप असतो. मग स्त्रियांचं जे वजन वाढायला लागतं, स्थूलता वाढायला लागते, ती मांड्यांच्या भागात आणि नितंब आणि पोट नाभीच्या खालच्या भागामध्ये हा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी स्थूलतेचा चरबीचा साठा त्या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे त्यांना पियर शेप असे म्हणले आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने बॉडी मास इंडेक्सचा योग्य अर्थ लावण्यासाठी खालील निकष उपलब्ध केले आहेत.
म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये शरीरामध्ये चरबीचे प्रमाण किती असायला पाहिजे याचे निकष आरोग्य संघटनेने त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत. आपण ते खालील प्रमाणे पाहूया. म्हणजे व्यक्तीचं वजन हे आयडियल कसं असलं पाहिजे, व्यक्तीच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण हे आयडियल जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे कसं असलं पाहिजे, नॉर्म्स प्रमाणे कसं असलं पाहिजे, तर हे आपण या ठिकाणी खाली दिलेल्या वर्गीकरणात पाहूयात. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. ओके, तर सर्वसामान्य एकदम कमीत कमी त्याला 18.5 पेक्षा जर कमी वजन असेल तर ते कमी वजन कमी वजनामध्ये मोडतात, त्याला अंडरवेट असे म्हणतात. मग हे कमी वजन, एवढं कमी वजन असणं सुद्धा व्यक्तीला धोक्याचं असतं, ते सुद्धा आजारांना आमंत्रित निमंत्रित करण्याचंच एक त्या ठिकाणी कारण आहे. मग त्याच्यानंतर दुसरं आहे 18.5 ते 24.9 म्हणजे याला सामान्य वजन असे म्हटले आहे आरोग्य संघटनेने, म्हणजे नॉर्मल वेट. नॉर्मल वेट जर हे अति आयडियल सांगितलेलं आहे, म्हणजे हे प्रमाणबद्ध वेट आहे, प्रमाणबद्ध चरबीचं प्रमाण आहे शरीरामध्ये, एवढंच प्रमाण जर आपण सातत्याने राखलं तर आपलं शरीर हे निरोगी राहू शकतं. त्याच्यानंतर 25.0 ते 29.9 हे ओव्हरवेट मध्ये मोडलेलं आहे, म्हणजे अतिवजनामध्ये, जास्त वजनामध्ये. मग हे जास्त वजन म्हणजे काय, की धोक्याला आमंत्रण देण्याची सुरुवात, त्याला काय म्हणतो आपण, बिगिनिंग द मेनी मेनी डिफॉर्मिटीज इन अवर बॉडी. मग ओव्हरवेट कसं वाढतं, तर अति खाण्यामुळे किंवा व्यायामाचा अभाव असल्यामुळे. मग त्याच्या पुढे सांगितलेलं आहे की 30 ते 34.9 यामध्ये व्यक्ती अति वजनाच्या पुढे जातो, म्हणजे ओव्हरवेटच्या पुढे जातो, म्हणजे त्याला स्थूलता क्लास नंबर 1 म्हणजे क्लास 1 ओबेसिटी, म्हणजे स्थूलतेचं हे पहिली स्टेप म्हणजे स्थूलता. म्हणजे जास्त वजन हे झालं वेगळी गोष्ट, आणि स्थूलता हा काय आहे, तर एक पहिला टप्पा आहे आजाराचा, पहिला टप्पा. मग त्याच्यानंतर 35 ते 39.9 टक्के शरीरामधील चरबीचं प्रमाण असेल तर त्याला स्थूलता क्रमांक 2 म्हणजे क्लास 2 ओबेसिटी असे म्हणतात. मग हे अतिवजन म्हणजे कशामुळे, अति प्रमाण, अति खाण्यामध्ये चरबीचे प्रमाण, म्हणजे खाण्यामध्ये पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थांचं जास्त सेवन केल्यामुळे शरीरामधील जे काय चरबीचं प्रमाण वाढतं, तर ते त्याच्यामुळे जी स्थूलता निर्माण होते त्याला ओबेस्टू असे म्हणतात. आणि मग 40 पेक्षाही जास्त जो क्रायटेरिया असतो चरबीचा शरीरामध्ये, त्याला म्हणतात स्थूलता नंबर 3 किंवा क्लास 3 ओबेसिटी. या व्यक्तींना जागचे हलता सुद्धा येत नाही, किंवा आपले काम, स्वतःचे काम स्वतःला सुद्धा करता येत नाही, इतक्या या व्यक्ती स्थूल झालेल्या असतात. त्यांना साधं गाडी चालवायचं म्हणलं तर त्यांची जी काय पोटाचा घेर असतो तो स्टेअरिंग पर्यंत येतो, म्हणजे एवढीच त्यांची स्थूलता त्या ठिकाणी वाढलेली असते. मग आता आपण पाहूया की चरबीचे प्रमाण मोजण्याची विविध तंत्रे, चरबीचं प्रमाण कशा कोणकोणत्या तंत्राद्वारे आपण मोजू शकतो, तर हे आपण या ठिकाणी पाहूयात. शरीराच्या एकूण वजनात चरबीचे प्रमाण किती आहे, म्हणजे शरीराचं पूर्ण वजन, शरीराचं वजन हे कशामध्ये मोडतं सगळं, तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये कोणकोणते घटक असतात ज्याचं वजन त्या ठिकाणी आपण एकत्रित करतो, त्याला जे काय आपण वजन घेतो शरीराचं, तर त्याच्यामुळे ते वजन कशामुळे तेवढं वजन असतं, तर आपल्या शरीरामध्ये हाडे, पाणी, पेशी, त्याच्यानंतर इंद्रिय असतात वेगवेगळे, कान, नाक, डोळे वगैरे, हृदय वगैरे,
किडनी, तर या सगळ्यांचं वजन मिळून आणि त्याच्यामध्ये पुन्हा चरबीचं वजन मिळून हे हे केलं जातं शरीराचं वजन. मग त्याच्यात काय सांगितलं की शरीराच्या एकूण वजनात शरीराचं जे काय बाकीचं वजन आहे हाडे अवयव वगैरे सगळे सोडून फक्त चरबीचं प्रमाण किती आहे हे समजणे आवश्यक असते आपल्याला. चरबीचे प्रमाण मोजण्यासाठी मग विविध शास्त्रीय पद्धती उपलब्ध आहेत. मग विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे नवनवीन साधने त्या ठिकाणी तयार झालेले आहेत, निर्माण केलेले आहेत, जी आपल्या व्यक्तीच्या शरीराची चरबीचं मापन करण्यासाठी त्या ठिकाणी उपयुक्त पडत आहेत. मग त्याच्यामध्ये एक नंबरचा आहे स्किन फोल्ड कॅलिपरच्या सहाय्याने शरीरावर 3 ते 7 ठिकाणी मापन करून चरबीचे प्रमाण मोजता येते. ही पद्धत सोपी व स्वस्त आहे. स्किन फोल्ड मापन करताना अचूकता महत्वाची ठरते. स्किन फोल्ड हे जे काय तंत्र आहे, जी काय मशीन आहे, ती अतिशय उपयुक्त आहे, कमी खर्चिक आहे, परंतु ते मोजताना तो जो मोजणारा व्यक्ती आहे, मापन करणारा जो व्यक्ती आहे, त्याने त्याचे प्रशिक्षण घेतलेले हवे, त्याशिवाय त्याला ते व्यवस्थितरित्या मोजता येत नाही. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की शरीराच्या विविध भागांचा घेर मोजून चरबीचे प्रमाण मोजता येते. शरीराच्या विविध भागांचा घेर मोजून सेपरेटली त्याला चरबी मोजता येते पुन्हा. त्यानंतर ड्युअल एनर्जी एक्सरे ही अत्याधुनिक म्हणजे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी मशीन आहे. ऍब्झॉर्ब शिओमेट्री डेक्सा स्कॅन या तंत्राने चरबीचे प्रमाण अचूकपणे मोजता येते. ही मशीन एक्सरे मध्ये व्यक्तीला पूर्णतः आतमध्ये त्या ठिकाणी स्कॅनिंगद्वारे ती जी एक्सरे स्कॅनिंग आहे त्याद्वारे ते आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण मोजतं. त्यानंतर हायड्रोस्टॅटिक वजन, हायड्रोस्टॅटिक वेईंग, यामध्ये पाण्यामध्ये शरीराचे वजन मोजून घनता तपासली जाते. ही पद्धत अचूक असली तरी सहज उपलब्ध होत नाही, बरोबर आहे. त्यानंतर पाचवी पद्धत आहे बायो इलेक्ट्रिकल इम्पिडियन्स. बायो इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ही एक जलद व सोपी पद्धत आहे. सध्या या तंत्राचा समावेश असलेली अनेक यंत्रे, उदाहरणार्थ फॅट मॉनिटर, बॉडी फॅट मॅन अनालायझर मशीन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला अमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती या उपलब्ध आहेत. आपण घेऊन या, आपल्या शरीराचं चरबीचं प्रमाण मोजू शकता आणि त्याच्यानंतर आपण आपली शरीराची जी काही चरबी आहे ते कमी करण्यासाठी त्या ठिकाणी विविध साधनांचा उपयोग करून त्या ठिकाणी त्याचा उपयोग करू शकतो. आता आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, या ह्याची परिणाम म्हणजे स्थूलतेचे परिणाम कसे कसे होतात हे आपण या ठिकाणी पाहूयात. हा स्थूल व्यक्ती या ठिकाणी कार्टून रूपी दाखवलेला आहे या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण पाहूयात की स्थूलतेची कारणे काय आहेत, स्थूलता कशामुळे वाढते. एक म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त खाणे. दोन म्हणजे बैठे काम करणे. तीन म्हणजे शरीराची हालचाल न करणे कसल्याही प्रकारची. चार म्हणजे अवेळी खाणे. पाच म्हणजे कसल्याही प्रकारचा व्यायाम न करणे. सहा म्हणजे जंक फूड पदार्थ खाणे, म्हणजे ज्या पदार्थामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किंवा चरबी वाढण्याचे कॅलरीज जास्तीत जास्त शरीरामध्ये जाण्याचे प्रमाण असते, भजे, वडापाव, त्यानंतर बर्गर, पिझ्झा, हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे शरीरामध्ये चरबीचा साठा वाढण्यास मदत होते. त्यानंतर अवेळी झोपणे, म्हणजे जास्त काळ जागणे आणि जास्त काळ काय करणे, जास्त उशिरा पर्यंत जागून उशिरा झोपणे, यामुळे सुद्धा चरबी वाढण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी तेही कारण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जेवण करत असताना टीव्ही पाहणे, त्यानंतर मोबाईल पाहणे, या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर
अत्याधुनिक सोयी सुविधांचा वापर करणे, मग त्याच्यामध्ये समजा आपल्याला जर एखाद्या ठिकाणी एखाद्या मोठ्या बिल्डिंग मध्ये जायचं आहे तर पायऱ्याचा वापर न करता आपण लिफ्टने जाणे, मग लिफ्टने गेल्यामुळे काय होतं की आपली जी कॅलरीज बर्न होणार होत्या, जी काय ऊर्जा आपली जळणार होती ती जळत नाही आणि मग तीच तशी साचून राहते. त्याच्यानंतर की सतत मोठ्या मोठ्या व्हेइकलचा वापर करणे, म्हणजे 4 व्हीलर गाड्या असतील, 2 व्हीलर गाड्या असतील, यांचा जास्तीत जास्त वापर करणे, आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की ही जी स्थूलता आहे वाढण्यास त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं. तर आपण आता ही आपण बघितली कारण, आता आपण पाहूयात स्थूलतेचे दुष्परिणाम. किती दुष्परिणाम असतात या स्थूलतेचे, किती भयावह हा आजार आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात. यामध्ये पहिला तर आजार आहे की संप्रेरकांचे असंतुलन. जे काय बॉडी मधले संप्रेरक असतात, जे काय सेन्सिटिव्ह पॉइंट असतात, त्यांचे असंतुलन व्हायला लागते. म्हणजे शरीरामध्ये जे काय रासायनिक, जे काय केमिकल्स त्या ठिकाणी सिक्रीट होत असतात, पाझरत असतात, ज्याचा फायदा आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी किंवा शरीर चांगलं चालण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असे संप्रेरक पाझरण्याचं जे काय असंतुलन होतं त्याच्यामुळे सुद्धा ते हा कशामुळे होतं तर स्थूलतेचा दुष्परिणाम आहे. त्यानंतर पाठदुखी, चरबीचं प्रमाण जर पुढे असल्यामुळे सतत पाठीवरती त्या ठिकाणी ताण निर्माण होत असतो आणि पाठ दुखायला त्या ठिकाणी लागते. कारण जी काय स्टमक लेवल असते, जी काय पोटाची जी घेर असतो, तो सतत आपल्याला आपलं काम करताना अडथळा निर्माण करतो आणि मग अडथळा निर्माण करताना आपण त्या ठिकाणी पोटाचा अडथळा निर्माण झाल्यानंतर आपलं बाकी जे काय काम करतानाचं जे वजन आहे ते पूर्ण पायाच्या गुडघ्यावर असन, पाठीवरती असन, तर या ठिकाणी पडल्यामुळे ती पाठीला एक तणाव निर्माण होतो आणि पाठ दुखी दुखी सुरू होते. त्यानंतर मधुमेह सारखा, आता जगभरामध्ये सगळ्यात जास्त भेडसावणारा आजार म्हणजे मधुमेह त्या ठिकाणी कशातून निर्माण झालेला आहे, तर हा ओबेस 2 ओबेस 3 मधून जी काय पुढची पायरी आहे तर मधुमेह होण्यासाठी सुद्धा हा खूप कारणीभूत किंवा दुष्परिणाम या स्थूलतेचे आपल्याला दिसून येतात. कारण गोड खाण्याचे पदार्थ, गोड खाण्याचं जे काय प्रमाण असेल किंवा जे काय स्निग्ध खा पदार्थ किंवा जे काय जंक फूड आहे हे पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढलं आणि साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे मधुमेह डायबिटीस 1 डायबिटीस 2 पर्यंत त्या ठिकाणी ह्या आजाराने मजल मारलेली आहे. आणि या आजारामुळे आपलं शरीर हे अतिशय कमकुवत होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं. म्हणून ही स्थूलता किती घातक आहे हे आपण पाहू शकतो. नंतर अति रक्तदाब, शरीरामध्ये काय होतं की ज्या काही रक्तवाहिन्या आहेत या रक्तवाहिन्यांमध्ये हे चरबीचं प्रमाण त्या ठिकाणी साचलं जातं, मग त्याच्यामधून चरबीमधूनच कोलेस्ट्रॉल नावाचा जो काही अपायकारक घटक जो शरीरामध्ये तयार होतो आणि तो त्या रक्तवाहिन्यांमध्ये त्या ठिकाणी साचत जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की रक्तवाहिन्या ह्या जे काय त्यांचं रक्त वाहून नेण्याचं कार्य असतं ते सुरळीत न होता त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. म्हणून अतिरक्तदाब हा जो आहे, हृदयाकडे जो नेणारा जो रक्त प्रवाह आहे तो खंडित करण्याची जी क्रिया असते ती यामधून त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर हृदय विकार, याचप्रमाणे की अतिरक्तदाब म्हणजे रक्ताचा दाब आल्यानंतर हृदय विकाराचा झटका नक्कीच येणार हे या ठिकाणी आपण सांगू शकतो. म्हणूनच की स्थूलतेचे दुष्परिणाम या ठिकाणी आपल्याला सांगता येते. सांध्यांचे आजार, शरीरामध्ये जे काही जॉईंट्स आहेत, जे काय बिजागरीचा सांधा असेल, उकळीचा सांधा असेल, त्यानंतर नी जॉईंट असेल, त्यानंतर हिप जॉईंट असेल, त्यानंतर अँकल जॉईंट असेल, त्यानंतर हे सर्व जे काय मानेचा सांधा, हे सर्व सांध्यांवर अतिरिक्त चरबीचा किंवा अति वजनाचा स्थूलतेचा त्या ठिकाणी दाब निर्माण होत असतो, एक तणाव निर्माण होत असतो आणि त्या तणावामुळे शरीरातील जे काही जॉईंट्स आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त ताण निर्माण होत असतो आणि हा झालेला अतिरिक्त ताण तणाव म्हणजेच
शरीराचे जे काही सांध्यांचे आजार आहे ते त्या ठिकाणी सतत व्यक्ती समाजामध्ये आपण जर पाहिलं तर सतत व्यक्ती काही ज्या वयस्कर 40 50 पुढच्या ज्या व्यक्ती आहेत त्या सतत म्हणत असतात माझे गुडघे आज खूप दुखत आहेत, माझी कंबर आज खूप दुखते, माझी पाठ आज खूप दुखते, माझे खांदे आज खूप दुखत आहेत, माझ्या पिंढऱ्या आज खूप दुखत आहेत, माझे अँकल जॉईंट खूप दुखत आहेत. तर हे कशामुळे की चरबीचं प्रमाण अति असल्यामुळे स्थूलता वाढते आणि स्थूलतेचा भार हा प्रत्येक जॉईंटवर सांध्यांवर पडतो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये एक तणाव निर्माण होतो, सांध्यांवरती तणाव निर्माण होतो आणि म्हणून हे अतिरिक्त भार झाल्यामुळे जे काय सांधे तणावले गेले जातात ताणले गेले जातात तर याचा दुष्परिणाम म्हणजे हे सांधे सतत दुखतात आणि त्यांचा आजार तयार होतो. त्यानंतर वंध्यत्व हे सुद्धा हा सुद्धा एक दुष्परिणाम त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मेंदू आघात मेंदूवरती सुद्धा एक विलक्षण त्या ठिकाणी आघात निर्माण होत असतो शरीराचा पूर्ण स्थूलतेचा. त्यानंतर झोपेत घोरणे, स्थूलता वाढली की सतत व्यक्तीला झोपेमध्ये अतिशय घोरण्याची जी काही सवय निर्माण होत असते ही सवय अति चरबीमुळे किंवा अति स्थूलतेमुळे होत असते. स्तनांचा कर्करोग, महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग त्या ठिकाणी निर्माण होतो स्थूलतेमुळे. त्यानंतर या सर्व गोष्टींचा ओहापोह आपण या ठिकाणी पाहिला, याविषयी चर्चा केली आणि हेच सर्व घटक जे असतात तर हे स्थूलता वाढल्यानंतर ओबेस 2 ओबेस 3 लेवलला गेल्यानंतर हे सर्व दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. त्यामुळे हे दुष्परिणाम आपल्याला होऊन द्यायचे आहेत की नाही तर यासाठी आपण काय काय केले पाहिजे, कोणते प्रयत्न केले पाहिजे, स्थूलता निवारणासाठी किंवा स्थूलता होऊन देण्यासाठी आपण काय उपाय योजना केल्या पाहिजे किंवा त्याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे हे आपण पुढे पाहू. स्थूलतेमुळे अनेक साध्य आजार उद्भवतात. लठ्ठ व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, सांध्यांचे आजार, मेंदू आघात, वंध्यत्व, स्तनांचा कर्करोग, संप्रेरकांचे असंतुलन, पाठदुखी आणि झोपेत घोरणे हे व असे अनेक आजार मोठ्या प्रमाणात आणि फार लवकर होतात. स्थूल व्यक्तींना अनेक वेळा याच कारणांमुळे अकाली मृत्यू येण्याची देखील शक्यता असते. मग स्थूल व्यक्ती आपण या ठिकाणी पाहूयात की अयोग्य आहार व लठ्ठपणा या ठिकाणी दाखवलेला आहे की हा मुलगा जो आहे याचं वय सुद्धा खूप कमी आहे परंतु त्याच्या बाजूला जे दाखवलं आहे ते खूप घातक पदार्थ तो सतत सेवन करत असल्यामुळे तो मुलगा त्या ठिकाणी लठ्ठ दाखवलेला आहे. मग या मुलाच्या बाजूला काय आहे की बर्गर आहे बघा आणि या बाजूला आहे ज्या काय ड्रिंक असतात कोल्ड ड्रिंक म्हणजे या कोल्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक आपण ज्याला म्हणतो कोको कोला असेल, मेरिंडा असेल, त्यानंतर थम्सअप असेल, त्यानंतर स्प्राईट असेल, त्यानंतर सेवनअप असेल, ह्या ज्या हे जे पेय असतात या पेय हे काय करतात की शरीरामध्ये कॅलरीज जास्त वाढवतात. यामध्ये काय असतात तर कॅलरीज असतात. मग या कॅलरीज त्याच्यानंतर हे बर्गर पिझ्झा जर व्यक्तीने किंवा वडापाव भजे हे खाल्लं तर त्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असतं. तेलामध्ये काय असतं तर स्निग्ध पदार्थ असतो आणि हा स्निग्ध पदार्थ आपण खाल्ल्यानंतर सतत अतिप्रमाणात आपल्या शरीराला जेवढ्या प्रमाणात लागते त्याच्यापेक्षाही आपण जर जास्त खाल्लं किंवा ते ग्रहण केलं आहारामध्ये आपल्या सतत घेतलं तर त्याचा दुष्परिणाम नक्की लठ्ठपणा होण्यासाठी त्या ठिकाणी ते कारणीभूत त्या ठिकाणी ते पदार्थ अन्न पदार्थ ठरतात. या ठिकाणी आपण स्थूलतेचे कारण पाहिलेच होते, पुन्हा एकदा आपण पाहूयात. स्थूलपणा हा काही एकाएकी आलेला नसतो, आपणच आपल्या शरीराचे लाड केलेले असतात व त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. मग अनुवंशिकतेने सुद्धा ही लठ्ठपणा येते लक्षात ठेवा. आपले जर आई वडील स्थूल असतील तर तीच अनुवंशिकता मुलांमध्ये सुद्धा उतरते आणि ते मुलं सुद्धा त्या ठिकाणी स्थूल व्हायला लागतात. परंतु असं नाहीये की आई वडील स्थूल आहे अनुवंशिकतेने ते आपल्याला आजार आलेला आहे लठ्ठपणाचा, परंतु तो लठ्ठपणा आपण घालू शकतो.
आपल्या प्रयत्नांनी. आपल्याला याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, व्यायाम करावा लागतो, त्याच्यानंतर सतत शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त राहावं लागतं, तेव्हाच आपल्याला, किंवा आहाराचं योग्य नियोजन करावं लागतं, त्यावेळेसच आपल्याला हा स्थूलपणा त्या ठिकाणी घालवता येऊ शकतो. त्यानंतर यामध्ये अनुष्ठा असेल, बैठे जीवनशैली असेल, आळस, हालचालींचा अभाव, अवेळी खाणे, खाण्याचे अयोग्य सवयी, अतिप्रमाणात थंड पेय घेणे, झोपेच्या उठण्याच्या वेळा न पाळणे, कौटुंबिक वातावरण, अयोग्य मानसिकता, आणि सध्या सर्वात महत्वाचे कारण म्हणजे स्क्रीन टाइम. त्याच्यामध्ये स्क्रीन टाइम मध्ये मोबाईल पाहणे असेल, टीव्ही, व्हिडिओ गेम, लॅपटॉप इत्यादीवर वाया घातलेला अतिरिक्त वेळ होय. हे घटक स्थूलपणासाठी कारणीभूत असले तरी जीवनशैली हाच अति महत्वाचा घटक आहे. खरे तर बहुतेकांना आळसामुळे व निष्क्रिय राहिल्यामुळेच स्थूलपणा आला असल्याचे आढळते. अनेक संशोधनामध्ये हे प्रूव्ह झालेले आहे, हे त्या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहे संशोधकांनी की आळसपणा आणि अयोग्य खाणे याच्यामुळेच या ठिकाणी स्थूलता या ठिकाणी भेडसावलेली दिसून येते. मग या ठिकाणी आपण पाहूयात की अयोग्य आहार व लठ्ठपणा, वयाप्रमाणे वजन वाढणे ही नैसर्गिक प्रवृत्ती असते. व्यक्तीच्या वयाप्रमाणे वजन वाढणे ही नैसर्गिक प्रवृत्ती असते, मात्र उतारत्या वयात कमी आणि योग्य वजन असणे चांगले. जसं उतारतं वय लागतं व्यक्तीचं, त्या वयामध्ये त्या व्यक्तीचं वजन योग्य व कमी प्रमाणात असणे हे अतिशय आरोग्यदायी दृष्टिकोनातून चांगले असते. शरीराचे वजन वाढणे नेहमीच सोपे असते, मात्र वजन कमी होणे अत्यंत कष्टदायक आणि अवघड असते. जसं आहे की झाडावर चढणे हे अगदी सोपे असते, परंतु उतरणे हे कठीण असते. त्याच पद्धतीने की या ठिकाणी चरबी वाढण्यास सोपे जाते, परंतु ती कमी करण्यासाठी त्या ठिकाणी खूप कष्ट घ्यावा लागतात, किंवा खूप एफर्ट्स, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पत्ते पाळावं लागतात, तेव्हा वजन आपल्याला कमी करतात. पोट सुटणे हे धोकादायक आहे, पण ते टाळणे सहज शक्य आहे. शारीरिक सुदृढता व आरोग्य या दोन्ही बाबींवर त्याचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो. बघा, त्यामध्ये बटाटे साखर मिठाई तेल, बटाटे साखर मिठाई तेल, वनस्पती तूप वगैरे पदार्थांचे जास्त सेवन देखील स्थूलतापणाला पूरक आहे. म्हणजे स्थूलतापणा वाढण्यास आपण याचा अगोदरच उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता, तरी पण बटाटे साखर मिठाई तेल हे जे पदार्थ अन्न पदार्थ आहेत हे शरीरामध्ये स्थूलतेचं प्रमाण, शरीराचं स्थूलतेचं प्रमाण किंवा शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढवण्यास अतिशय पूरक घटक आहे. त्यानंतर प्रत्येकाने आपल्या वजनावर लक्ष ठेवायला पाहिजे. प्रत्येकाने काय केलं पाहिजे की आपल्या वजनावर लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. वजन वाढणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, व वजन वाढणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. मग अतिप्रमाणात थंड पेय सेवन, झोपेच्या उठण्याच्या अनियमित वेळा, मानसिक असंतुलन, अनुवंशिकता हे घटक सुद्धा तितकेच त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. आता आपण पाहूयात की या ठिकाणी आधुनिक व बैठे जीवनशैली असेल, आळस, अतिशय कमी हालचाली, सर्वच कामे नोकरांकडून करून घेणे अथवा इतरांकडून करून घेणे, म्हणजे घरामध्ये पाहायला गेलं तर श्रीमंत व्यक्ती असतील तर ते काय करतात, त्यांच्या घरामध्ये नोकर चाकर असतात, आणि नोकर चाकर असल्यामुळे त्यांना जे काय आहार पुरवायचा असेल किंवा जे काय सोयीसुद्धा पुरवायचे असतील ते सर्व नोकर करतात, सर्व घरातील काम हे नोकर करतात. त्यामुळे यांना काय काम करण्याची त्या ठिकाणी वेळच येत नाही, आणि त्यामुळे काम न केल्यामुळे, शरीराची हालचाल न केल्यामुळे शरीरामध्ये जे काय कॅलरीज आहेत, ऊर्जा आहे, ती ऊर्जा खर्च होत नाही, आणि ऊर्जा खर्च नाही झाली की त्याचं डिपॉझिट शरीरामध्ये साठलं जातं. बघा, या पोटामध्ये काय आहे की हा जो पोटाचा घेरा आहे, पोटाच्या खालच्या बाजूला ऍडिपोज नावाचा टिश्यू असतो, आणि हा ऍडिपोज नावाचा टिश्यू काय करतो की त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण अन्न पदार्थ खातो त्यावेळेस तिची ऊर्जा असते, त्याला आपण कॅलरीज म्हणतो, त्याला आपण ग्लुकोज जो असतो तो ग्लुकोज त्या ठिकाणी साठला जातो. कशामध्ये? ऍडिपोज नावाच्या टिश्यू मध्ये. म्हणजे ऍडिपोज नावाचा जो पेशी असते त्याच्यामध्ये काय
हे ग्लुकोज साठले जाते. मग हे ग्लुकोज ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो त्यावेळेस ते वर्कआउट करताना ते ग्लुकोज किंवा एनर्जी त्या ठिकाणी त्या कार्य करण्यासाठी तो व्यायाम करण्यासाठी खर्च होते. परंतु व्यक्ती खाऊन फक्त बसतो आणि ती कॅलरीज किंवा ती ऊर्जा जर खर्च करत नसेल तर तो जो ग्लुकोजचा साठा त्या ॲडिपोज नावाच्या टिश्यूमध्ये असतो तर तो वाढत जातो. आणि हा साठा ज्यावेळेस वाढत जातो त्यावेळेस तो ॲडिपोज नावाचा जो टिश्यू असतो तो मोठा 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 होत जातो. म्हणजेच काय होतं की ती चरबी काय होती पुढं 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 शरीर पोटाला पोटाचा घेरला पुढं ढकलत चलते आणि म्हणून आपल्या पोटाचा घेर हा मोठा होत चालतो. मग हे कशामुळे होतं की जास्त खाणे आणि कमी श्रम यामुळे होते. त्यानंतर अवेळी खाणे, खाण्याच्या अयोग्य सवयी. आता व्यक्तीच्या सतत खाण्याच्या अयोग्य सवयी आहेत. कसलेही पदार्थ खातात लोक, जे काय पदार्थ पालेभाज्यांचं प्रमाण जास्त असायला हवं पाहिजे शरीरामध्ये किंवा इतर जे काय कार्बोहायड्रेट कर्बोदक असतात प्रोटीन असतात हे पदार्थ आपण शरीरामध्ये सतत ग्रहण केले पाहिजे, खाल्ले पाहिजे. त्यावेळेसच आपली शरीरामध्ये शरीराची तंदुरुस्ती वाढण्यास तर मदतच होते परंतु शरीरातल्या चरबीला जाळण्यासाठी सुद्धा हे पदार्थ तितकेच उपयुक्त ठरतात. आता आपण पाहूयात की स्थूलपणावरील प्रतिबंध आणि उपचार किंवा स्थूलता व्यवस्थापन. स्थूलपणा कमी करण्याकरिता योग्य आहार व नियमित व्यायामाची आवश्यकता असते. मग स्थूलपणाच्या बाबतीत उपचारांपेक्षा प्रतिबंध उत्तम. म्हणजे स्थूलपणामध्ये जर विचार केला आपण तर स्थूलपणा होऊ देण्या अगोदरच त्याला जर प्रतिबंध आपण घातला तर किती अतिउत्तम आहे आणि त्याचा नक्कीच आपल्या शरीराला फायदा होतो. म्हणजे स्थूलपणा येऊ नये यासाठी जागरूक असणे व त्यानुसार जीवन पद्धतीचा किंवा जीवनशैलीचा अवलंब करणे हे तितकेच गरजेचे असते. मग यासाठी शालेय वयापासूनच आरोग्य शिक्षण हवे, शारीरिक शिक्षण हवे हे विद्यार्थ्यांना असायला हवे. मग हे असेल तरच काय होणार आहे की विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण होणार आहे आणि आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यानंतर त्यांच्या शारीरिक हालचाली वाढणार आहेत आणि शारीरिक हालचाल वाढले की आपोआपच त्यांचं आरोग्य हे निरोगी राहण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. तसेच क्रियाशील जीवनशैली आत्मसात करायला हवी. सर्व व्यक्तींनी समाजामधील ही जीवनशैली म्हणजे आरोग्य क्रियाशील सतत कार्यात मग्न असणे, सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये आपण व्यस्त असणे ज्यामधून आपल्या शरीरामधील चरबीचं जे काय निचरा होईल किंवा शरीरामधील जी काय कॅलरीज बर्न होतील अशा ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सतत गुंतलेला असायला हवे. जेणेकरून आपल्या शरीराचा समतोल साधून शरीरामधील चरबीचं प्रमाण हे कमी राहण्यास प्रमाणात राहण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल. मग स्थूलपणापासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे आणि काय न्याय केले पाहिजे तर हे आपण या ठिकाणी पाहूयात. हे करावं हे टाळा. मग याच्यामध्ये काय केलं पाहिजे की घरची कामे स्वतः करायची. घरामध्ये काय काय कामे असतात, झाडून घेणे असेल, त्याच्यानंतर पाणी तापवणं असेल, त्याच्यानंतर कपड्यांना इस्त्री करणे असेल, त्याच्यानंतर जर लोकांकडे जनावरे असतील तर त्यांनी गायांचं शेण काढणे असेल, स्वच्छता असेल, तर हे सर्व कामे जर आपण स्वतःची स्वतः केली, आपली भांडे खाल्लेले भांडे आपण धुतली किंवा आपले कपडे आपण धुतले तर नक्कीच काय होणार आहे की आपली ऊर्जा ही त्या ठिकाणी खर्च होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी स्वस्त आणि मस्त वाटण्यास मदत होईल. त्यानंतर प्रत्येक वेळी मोटरसायकलचा वापर करण्यापेक्षा सायकलचा वापर करावा. म्हणजे आवश्यक असेल तरच मोटरसायकलचा, म्हणजे खूपच दूर जायचंय, खूपच लांबचा प्रवास आहे तर मोटरसायकलचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. परंतु जवळच जायचंय, रोजच जायचंय त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सायकलवर जाऊन सुद्धा ते काम होऊ शकते अशा वेळी आपण सायकलवर जाऊन जर काम केलं तर आपल्या शरीराची ऍक्टिव्हिटी मुवमेंट होते आणि आपल्या चरबी जळण्यास मदत होते. त्यानंतर योग्य आहाराचे सेवन करा. म्हणजे जो काय आहार तुम्ही घेत आहात तो आहार योग्य प्रकारे घ्या. मग त्याच्यामध्ये कर्बोदके असेल, प्रोटीन असेल, त्याच्यानंतर
त्यानंतर योग्य प्रमाणात फॅट असतील, स्निग्ध पदार्थ असेल किंवा योग्य प्रकारे पाणी घेणे, त्याच्यानंतर आहारामध्ये फळभाज्या, फळभाज्या, पालेभाज्यांचा समावेश जास्त करणे, दुधाचा समावेश करणे किंवा मासे असतील, अंडे असतील, याचं प्रमाण आपण त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे, जेणेकरून आपले स्थूलता मर्यादित राहण्यासाठी किंवा स्थूलता व्यवस्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला उपयोग होईल. त्यानंतर कंदमूळ सारखे पदार्थ आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये रताळे असतील, मुळा असेल, गाजर असेल, हे जे पदार्थ असतात ते काय करतात, ते शरीरामधील चरबीचं प्रमाण, चरबी जाळण्यास मदत करतात. त्यानंतर पालेभाज्यांचे जास्त सेवन करा, जेवणाची वेळ पाळा, हा अतिशय महत्वाचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे की आपलं जेवणाचं नियोजन असं पाहिजे, वेळ अशी पाळली पाहिजे की सकाळी आपण जास्तीत जास्त नाश्ता केला पाहिजे. आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की सकाळचा नाश्ता हा आपला किंग सारखा पाहिजे, राजा सारखा पाहिजे. दुपारचं जेवण हे आपलं राणी सारखं म्हणजे क्वीन सारखं पाहिजे, आणि संध्याकाळचं जेवण हे नोकराप्रमाणे म्हणजे बेगर जे असतात, जे कामगार असतात त्यांच्याप्रमाणे पाहिजे. म्हणजे सकाळचा नाश्ता हा फुल केला पाहिजे, दुपारचं जेवण हे मध्यम, आणि संध्याकाळचं जेवण हे आपण त्याच्यापेक्षाही कमी केलं पाहिजे, जेणेकरून आपण, आणि तेही वेळेत केलं पाहिजे. सकाळचा नाश्ता आपण 8 च्या आत केला पाहिजे, दुपारचं जेवण 12 ते 1 च्या दरम्यान केलं पाहिजे, संध्याकाळचं जेवण हे 7 ते 8 च्या दरम्यान केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराचा समतोल व आहाराचा समतोल आपल्याला त्या ठिकाणी साधता येईल. मग जेवण करताना फुल करायचंय का, तर जेवणामध्ये जेवण करत असताना पोट थोडे रिकामे ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हवा, पाणी ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी, त्यासाठी आपल्याला 1 कप्पा आपल्या शरीराचा रिकामा ठेवणं गरजेचं आहे. पोट सुटल्यास जास्तीत जास्त क्रियाशील राहा. पोट जर सुटायला लागले असेल व्यक्तीचे, तर त्यांनी सतत जागृत राहण्यास त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे, किंवा त्यांनी सतत जागृत होणं गरजेचं आहे. त्यानंतर दैनंदिन कार्यक्रमामध्ये सातत्य राखा. दैनंदिन ज्या काय हालचाली आहेत, क्रिया आहेत, त्याच्यामध्ये आपण सातत्य ठेवायचं आहे. रात्री वेळेत झोपा व सकाळी लवकर उठा. रात्री लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठायचं आहे सकाळी, आणि सकाळी उठून व्यायाम, दिनचर्या जी काय आहे, प्रार्थना असेल, योगाभ्यास असेल, हे करणं आपण गरजेचं आहे. फावले वेळेत शारीरिक कष्ट असलेले उपक्रम करा. जो काय आपल्या कामाव्यतिरिक्त वेळ आहे, अभ्यासातून आपण जर विद्यार्थी असेल तर आपण शाळेतून आल्यानंतर जो काय फावला वेळ आहे, या फावल्या वेळामध्ये आपण घरातील जी काय कष्टाची कामे आहे, बागेला पाणी घालणं असेल किंवा इतर काही घरातील कामे असतील, साफसफाई असेल, तर हे करणं आपण गरजेचं आहे. त्यानंतर पोहणे, सायकलिंग, ट्रेकिंग करणाऱ्यांच्या गटामध्ये सहभागी व्हा. म्हणजे असे विविध प्रकार समाजामध्ये त्या ठिकाणी चालू आहेत की त्याच्यामध्ये जाऊन आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी एक 2 मिनिटं तर जे काय सुट्टीचा वेळ असेल, सुट्टीचा दिवस असेल, त्या दिवशी आपण काय प्लॅनिंग केलं पाहिजे की दररोज तर सायकलिंग केलीच पाहिजे. पोहायला जर जागा असेल, स्विमिंग पूल असेल, किंवा खेड्या ग्रामीण भागामध्ये विहिरी असतात, विहिरींना जर फुल पाणी असेल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी जाऊन पोहलं पाहिजे. पोहण्यासारखा व्यायाम जगात दुसरा नाही. जगात 1 नंबरचा व्यायाम म्हणलं तर पोहणे आहे, 2 नंबरचा व्यायाम म्हणले तर सायकलिंग आहे, आणि 3 नंबरचा व्यायाम म्हणजे चालणे आहे. मग पोहणे, सायकलिंग करणे आणि ट्रेकिंग करणाऱ्यांच्या गटामध्ये, म्हणजे असे गट असतात शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा, असे सायकल चालवणाऱ्यांचे, पोहणाऱ्यांचे गट असतात, किंवा
ट्रेकिंग करणारे जे गट असतात याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी सामील व्हायचं आहे आणि आपला आनंद त्या ठिकाणी द्विगुणित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर सुट्टीच्या दिवशी सहलीला जा. सुट्टीचा दिवस असेल तर आपण सहलीला जायचं आहे आणि सहलीमध्ये वनविहार करणं हे अतिशय उपयुक्त ठरतं. त्यानंतर नियमित वजन तपासा. दर महिन्याला दर आठवड्याला आपण वजन आपलं चेक केलं पाहिजे. आता मित्रांनो आपण हे टाळायचं आहे, मोबाईलचा अतिवापर हा टाळायचा आहे. मोबाईलच्या वापरामुळे आपण सतत गुंतून राहतो, आपलं जे काय काम करण्याची जी वेळ आहे आपण ती मोबाईलमध्ये गुंतवतो. मोबाईल हा अति परिणामकारक दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात. शरीरावर तर होतातच पण मानसिकतेवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम त्या ठिकाणी आढळतात. डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. सतत स्क्रीनला पाहिल्यामुळे आपले डोळ्यांचे जे काय पेशी असतात त्या मृत पावतात आणि म्हणून आपले डोळे लवकर त्या ठिकाणी चष्मा लागतो आपल्या डोळ्याला. तर हे करू नये. त्यानंतर लहान मुलं खूप आजकाल खूप व्हिडिओ गेमचं फॅड त्या ठिकाणी, पबजी सारखे गेम असतील, लुडो सारखे खेळ असतील, तर या खेळांमुळे सुद्धा काय मुलगा जो काय शारीरिक हालचाली ज्या काय मैदानावर जाऊन करायचा असतात त्याच विद्यार्थी तिथं न जाता फक्त बसून एका जागी बैठे स्थितीमध्ये या सर्व गेम खेळल्यामुळे त्याच्या डोळ्यांना त्रास होतोय, मानसिकतेला त्रास होतोय आणि या सर्व गोष्टींचा त्याच्या वजन वाढण्यास त्या ठिकाणी परिणाम होतो आणि शारीरिक हालचाली नसल्यामुळे त्याचा स्थूलता वाढण्यास त्या ठिकाणी हा दुष्परिणाम त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. आणि कमी वयामध्येच मुलांना डायबिटीस होताना आत्ताच्या या परिस्थितीमध्ये या काळामध्ये त्या ठिकाणी दिसताना आपल्याला आढळून येत आहे. तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन टाळा. मुलं जास्त तळलेले पदार्थ, चटपटीत पदार्थ, कुरकुरे असतील, त्यानंतर तुम्हाला सांगतो चिप्स असतील, कुरकुरे असतील, जे काय बटरयुक्त पदार्थ, बेकरी पदार्थ आहेत, असेच सेवन केल्यामुळे सुद्धा स्थूलपणा वाढतो. त्यामुळे हे पदार्थ टाळा आणि जे काय पालेभाज्या आहेत, फळे भाज्या आहेत, हे पदार्थ सेवन करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरं काय की बर्गर, पिझ्झा इत्यादी जंक फूड टाळा. त्यानंतर मैद्याचे पदार्थ सेवन करणे टाळा. म्हणजे सांगितले की मैद्याचे पदार्थ कुठे असतात, बेकरीमध्ये क्रीम रोल असेल, बटर असेल, पाव असेल, हे पदार्थ खाण्याचं टाळायचं आहे. रात्री उशिरा जेवण टाळणे. बघा रात्री जर आपण जेवढं उशिरा जेवण करू तेवढं आपली जी काय डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ते उशिरा काम करायला लागते. जर आपण लवकर जेवण केलं तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम ही योग्य वेळेमध्ये योग्य कार्य करण्यास प्रवृत्त होते किंवा सक्रिय असते. त्यामुळे उशिरा जेवण करणं हे टाळायचंय. मित्रमैत्रिणी, पालक अथवा भावंडांनी आग्रह केला म्हणून अवेळी खाऊ नका. अनेक ठिकाणी नातेवाईकांकडे आपण जेवायला गेलो किंवा आई वडील आई म्हणत असते घे मुला अजून घे खा खूप छान आहे, मग आपण छान असलं म्हणजे किती बी खायचं का, पोट आपलं आहे. लोकांचं पोट आहे का? नाही. पोट आपलं आहे त्रासही आपल्यालाच होणार आहे. म्हणून पाहुण्यांनी जरी आग्रह केला तर आपल्या कॅपॅसिटी प्रमाणेच आपण आहार घ्यायचा आहे. जास्त जर त्यांनी आग्रह केला तर म्हणायचं माझं डायटिंग सुरू आहे आणि मी याच्यापेक्षा जास्त खाऊ शकत नाही, मला याच्यापेक्षा जास्त सहन होत नाही. त्यामुळे सुद्धा आपण काय करतो की करू शकतो की आपल्या स्थूलता वाढण्यासाठी, स्थूलता वाढू न देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो. त्यानंतर दैनंदिन कार्यातील अनियमितता टाळा. म्हणजे दैनंदिन कार्य जे आहेत त्यामधील अनियमितता, म्हणजे सातत्य ठेवायचं आहे कामामध्ये, कार्य हे सतत करत राहायचं आहे, त्याच्यामध्ये अनियमितता ठेवायची नाही. त्या ज्या त्या टायमाला जे ते कार्य केलं तर त्या ठिकाणी ती ऊर्जा त्या ठिकाणी खर्च होते. उशिरा झोपणे, उशिरा उठणे टाळा. आजकाल या मोबाईलमुळे आणि टी व्हीमुळे स्क्रीनचे काय शो आहे, जेवढे स्क्रीन शो आहे त्याच्यामुळे व्यक्ती हा गुंतत चाललेला आहे, त्या मोहजालामध्ये गुंतत चाललेला आहे. म्हणून तो व्यक्ती जास्त दीर्घकाळ जागतो आहे आणि उशिरा झोपून उशिरा उठतो आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती होताना त्या ठिकाणी दिसतो आहे. त्यानंतर वाईट सवयींचा अंगीकार करणे टाळा. जे काय वाईट सवयी आहे त्याच्यामध्ये मग धूम्रपान करण्याच्या सवयी असतील, गोवा मावा गुटखा हे पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी खूप जहिरीले आहेत, सिगरेट असेल या पदार्थाचे सेवन, किंवा व्यक्ती असतील तर त्या ठिकाणी
दारू पिण्याचे असतील, मद्यपान करण्याचे जे काय सवयी आहेत या सुद्धा टाळणे गरजेचं आहे, ज्याच्यामुळे शरीरामध्ये कॅलरीजचं प्रमाण त्या ठिकाणी साठणार नाही आणि तुम्ही निरोगी राहण्यास तुम्हाला मदत होईल. सुट्टीतील कालावधीचा दुरुपयोग करणे टाळा. सुट्टीमध्ये आपण काय करतो, सतत झोपत असतो किंवा आळस निर्माण करत असतो शरीरामध्ये. मग अशा वेळी काय करायचं की वन विहार करायला जायचं, सायकलिंग करायला जातं, ट्रेकिंग करायला जायचं, म्हणजे या सुट्टीच्या कालावधीचा दुरुपयोग करायचा नाही तर तो सदुपयोग करण्यासाठी त्या ठिकाणी खर्च करायचा आहे. आत्मविश्वास टाळा. अति आत्मविश्वास, अति कॉन्फिडन्स हा सुद्धा तेवढा धोकादायक आहे. त्यानंतर अयोग्य आहार विहार टाळा. म्हणजेच काय की आहार म्हणजे जो आहार, ज्या आहारापासून आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होतील असा आहार घ्यायचा नाही. त्यानंतर विहार म्हणजे जे काय हालचाली आहेत, आपलं राहणं खेळणं असं हे जास्त प्रमाणात वाढलं पाहिजे. हालचाली, शारीरिक हालचाली वाढल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला स्थूलतेला स्थूलता वाढण्यास त्या ठिकाणी सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. म्हणून या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण पाळणं गरजेचं आहे. आता महत्वाचं म्हणजे की आपण शरीराचा फिटनेस, शरीराची सुदृढता व आरोग्य कसं जपता येईल याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टींचा जो काही आपण या ठिकाणी चर्चा केली आणि चर्चेमधून आपल्याला एकच गोष्ट महत्वाची त्या ठिकाणी ठरते, ती म्हणजे स्थूलता जर आपल्याला योग्य ठेवायची असेल किंवा स्थूलता जर वाढून द्यायची नसेल तर आपण व्यायाम नित्यनियमाने व्यायाम करणे आणि योग्य वेळी योग्य तो आहार घेणे म्हणजेच त्या ठिकाणी आपण स्थूलता निवारण किंवा स्थूलता न होऊ देण्याकडे आपण त्या ठिकाणी आपलं चलन किंवा आपलं त्या ठिकाणी अवलंब त्या ठिकाणी करू शकतो. आता भरपूर लोक म्हणतात की मी डायटिंगवर आहे, मी डायटिंगवर आहे, आणि ते खायचं सोडून देतात. फक्त न खाल्ल्यामुळे आपली चरबी कमी होणार आहे का? तर नाही, तर चरबीचा साठा अजून वाढणार आहे. मग आपण काय करायचं आहे की योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य तो आहार घेणे म्हणजेच डायटिंग, त्यालाच डायटिंग म्हणतात. डायटिंग कशाला म्हणतात की योग्य वेळी योग्य त्या प्रमाणात योग्य तो आहार घेणे म्हणजे डायटिंग. आणि त्याच्या जोडीलाच व्यायाम करणे, शारीरिक हालचाली करणे किंवा शारीरिक हालचालींच्या उपक्रमामध्ये सहभागी होणे, तेव्हाच आपण आपली चरबीचं प्रमाण योग्य ठेवू शकतो किंवा प्रमाणात ठेवू शकतो. आणि प्रमाणात ठेवल्यामुळे आपल्या शरीराचा समतोल साधता येतो आणि आपले आरोग्य हे चांगले राखण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ज्या काय गोष्टी आपण या ठिकाणी शिकलो आहोत, ज्या काय गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, या तुमच्या भविष्याच्या, तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून खूप अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं तुम्ही स्वतःमध्ये अंगीकाराल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि तुम्हाला त्या ठिकाणी फिट होण्यासाठी एक शुभेच्छा देतो. चला तर आजच आपण स्थूल तर नाही ना या प्रश्नाचे उत्तर शोधू व आपला दैनंदिन कार्यक्रम कृतिशील ठेवू व आपलं आरोग्य कसं चांगलं राखता येईल याबद्दल आपण मार्गस्थ होऊ. आणि हम फिट तो इंडिया फिट या घोषणेचा नारा आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामनामध्ये त्यामध्ये रुजवूया आणि आपण आरोग्यशाली बलशाली भारत बनवण्यासाठी त्या ठिकाणी सजग राहूया. जय हिंद, जय भारत. थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्ही खूप छान प्रकारे त्या ठिकाणी माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहात. हा सुद्धा ते व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याला विसरू नका. गुड डे, हॅपी डे अँड
हेल्थ डे. बाय बाय.